कमी झालेल्या मताधिक्यामुळे मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे 8 आमदार धोक्यामध्ये असल्याची माहिती मिळते. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याही 2 उमेदवारांचं मताधिक्य घटलेलं आहे. मुंबईमध्ये विधानसभेच्या 36 जागा आहेत आणि त्यापैकी 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून महायुतीच्या उमेदवारांना कमी मताधिक्य मिळाले, तर 2 विधानसभा मतदारसंघांमधून अगदीच काठावर मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यामुळे भाजपच्या एकूण 16 5 आमदारांच्या परफॉर्मन्सवर लोकसभेच्या निकालानं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.